गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण समाजशास्त्र या विषयातील भूगोल या विषयाच्या संदर्भात प्रकरण क्रमांक 2 स्थान आणि विस्तार या प्रकरणाच्या अभ्यासाच्या संदर्भात आज या ठिकाणी आपण एकत्र जमलेले आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर भारताचा ध्वज आलेला आहे, त्याची काही सूचक विधाने आपल्या समोर दिलेली आहेत। तीन विधाने आपल्या समोर दिसतात विद्यार्थी मित्रांनो। पहिलं विधान बघा, जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश। आपल्याला सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, भारत हा देश लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकावर आहे। एक नंबरला चीन हा देश येतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दुसरं उदाहरण बघू शकता, मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध मानला जातो। म्हणा विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत हा पुरातन काळापासून मसाल्याच्या पदार्थांसाठी एक निर्यात करणारा देश म्हणून जगामध्ये प्रसिद्ध मानला जातो। त्याही पुढे जाऊन तिसरं विधान बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेट। क्रिकेट हा खेळ या देशामध्ये लोकप्रिय मानला जातो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलांपासून तर थोडा मोठ्यांपर्यंत भारतामध्ये क्रिकेट या खेळाला किती महत्व प्राप्त झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी असूनही आपल्या देशामध्ये क्रिकेट या खेळाला किती लोकप्रियता मिळालेली आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे। अशाच प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर एक दुसरा ध्वज येत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ध्वज जरा वेगळा वाटतो, पण या ध्वजाची जी काही माहिती आहे, हा ब्राझील देशाचा ध्वज आहे। या देशामध्ये सांबा नृत्यासाठी हा जो देश हा जगामध्ये प्रसिद्ध मानला जातो। आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नृत्य आहे, त्या नृत्यांसाठी आपला देश प्रसिद्ध आहे, आपल्याला सर्वांना माहिती। तसा या ब्राझील देशामध्ये सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे। सांबा नृत्याची अधिक माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर गुगलवर सर्च करून आपण ती माहिती मिळवू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, दुसरं सूचक विधान आपण या ठिकाणी बघू शकतात, जगाचा कॉफी पॉट म्हणून या देशाकडे बघितलं जातं, या देशातला संबोधलं जातं। आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मॅक्झिमम प्रमाणात उत्पादन घेतलं जातं पदार्थांचं, अन्नधान्याचं। त्याचप्रमाणे या देशामध्ये कॉफीचं जे काही उत्पादन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात घेऊन हा देश कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध मानला जातो। तिसरं सूचक विधान बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण, फुटबॉल या हा खेळ या देशामध्ये लोकप्रिय आहे। फुटबॉलसाठी या देशामध्ये अधिक लोकप्रियता आपल्याला मिळालेली सांगता येईल। आपण भारत देशाची माहिती बघणार आहोत, म्हणून देशाचं नाव आहे भारतीय प्रजासत्ताक। इथे भारतीय प्रजासत्ताक का आला असेल, कारण आपला देश हा भारताच्या जनतेने आपले प्रतिनिधी निवडून दिले आणि ते प्रतिनिधी देशाचा राज्यकारभार करतात, म्हणून त्याला भारतीय प्रजासत्ताक असं नाव देण्यात आलेलं आहे। खाली दिलेले वाक्य राजधानीचं नाव बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्ली। आपल्याला सर्वांना माहिती राजधानीचं नाव नवी दिल्ली आहे। त्याही खाली अजून एक आपल्याला सांगता येईल, भारताचा स्थान विस्तार आणि सीमा। आपल्या समोर एक नकाशा आलेला आहे, भारत राजकीय नकाशा आहे। या भारत राजकीय नकाशावरून आपल्याला भारताचं स्थान कोणत्या ठिकाणी हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये। बघा तुमच्या समोर एक आकृती आलेली, पृथ्वीचा पृथ्वीगोल आहे। या पृथ्वी गोलाच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे आणि त्या विषुववृत्ताच्या उत्तरेला आपला भारत देश तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय। म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय की भारत हा उत्तर गोलार्धात आहे।
कारण विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा भाग हा उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग हा दक्षिण गोलार्ध, म्हणून आपला भारत हा उत्तर गोलार्धात म्हटलं जातं, त्याही पलीकडे तो पूर्व गोलार्धात असं म्हटलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो जगाचा नकाशा आहे, या जगाच्या नकाशामध्ये बरोबर मध्यातून जागतिक प्रमाण वेळ एक रेषा, काल्पनिक रेषा त्या काढलेली आहे, आणि त्या काल्पनिक रेषाच्या पूर्वेला आपला भारत देश त्या ठिकाणी येतो, म्हणून त्याला पूर्व गोलार्ध म्हटलेलं आहे. म्हणून उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध या पद्धतीने आपण ती कन्सेप्ट सहजपणे याच्या या नकाशाद्वारे समजून घेता येईल. जगाचा नकाशा तुमच्या समोर आहे, या जगाच्या नकाशावरून भारत हा उत्तर गोलार्धामध्ये कशा पद्धतीने हे आपल्याला सहजपणे इथे सांगता येईल. अशाच पद्धतीने आपल्याला भारताचा स्थान आणि विस्तार समजून घ्यायचा. हा राजकीय नकाशा तुमच्या समोर आलेला आहे. या राजकीय नकाशामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवृत्तीय स्थान आकृती 2.1 च्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा जो विस्तार आहे तो विस्तार आपल्याला शोधायचा आहे, आणि विशेष म्हणजे अंशात्मक मूल्य त्या ठिकाणी गाळलेल्या जागांमध्ये आपल्याला भरायला लावलेलं आहे. भारताचा नकाशा आहे, त्या भारताच्या नकाशामध्ये आपल्याला अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हे समजून घेणं गरजेचं आहे. अक्षरवृत्तीय विस्तार कशाला म्हणायचं, रेखावृत्तीय विस्तार कशाला म्हणायचं, या संदर्भात मी स्पष्टीकरण जास्त देणार नाही. त्याचं कारण आपण 5वी, 6वी, 7वीला अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्त कशाला म्हणायचं याची माहिती बघितलेली आहे. मी एका शब्दात सांगेन, नकाशावरती ज्या आडव्या रेषा दिलेल्या असतात त्याला अक्षरवृत्त म्हणतात, आणि नकाशावर ज्या उभ्या रेषा दिलेल्या असतात त्याला रेखावृत्त म्हटलं जातं. तर भारताचा नकाशा किंवा भारताचं स्थान या पृथ्वी बलावरती कोणत्या ठिकाणी हे आपल्याला स्थान विस्ताराच्या माध्यमातून सहजपणे समजून येता येईल. बघा हा नकाशा, राजकीय नकाशा आपल्यासमोर आलेला आहे. त्या राजकीय नकाशातून भारताच्या दक्षिणेला आपण बघू. बघा दक्षिणेला त्या ठिकाणी 8 अंश पर्यंत तिथं जायचं आहे. 8 अंश 4 मिनिट उत्तर दिलेलं आहे, म्हणून 8 अंश 4 मिनिट उत्तर म्हटलंय तर कुठे जावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, उत्तरेला मोजत जायचंय. म्हणून उत्तरेला 8, 4, 12, 16 काय असेल इथपासून तर 37 अंशापर्यंत, 36 च्या वरती पण भारताचा थोडा विस्तार गेलाय, म्हणून तिथे 37 अंश 6 मिनिट उत्तर हा झाला भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार. म्हणजे भारताच्या मुख्य भूमीचं हे दक्षिणेकडच्या टोकापासून उत्तरेकडचं जो जम्मू काश्मीरचं शेवटचं टोक आहे तिथपर्यंत हा अक्षरवृत्तीय विस्तार आपल्याला बघता येईल. त्यानंतर आपल्याला जो रेखावृत्तीय विस्तार आहे तोही माहिती असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथं रेखावृत्तीय विस्तार देताना आपल्याला भारताच्या पश्चिमेकडचं जे गुजरातचं टोक आहे त्या गुजरातच्या टोकापासून तर अरुणाचल प्रदेशच्या पूर्व टोकापर्यंत बघा या अंतर नकाशामध्ये आपण सहजपणे बघू शकतो. गुजरातच्या पश्चिम टोक जे दिलेलं आहे त्या पश्चिम टोकाचं या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार दिलेला आहे. 68 अंश 7 मिनिट पूर्व म्हटलेलं आहे, म्हणजे पूर्व म्हटलं आपल्याला पूर्व दिशेला त्या ठिकाणी जावं लागेल. 68 पासून तर जवळजवळ 96 पर्यंत आहे. बघा जा तिथे 96 ची रेषा तुम्हाला दिसते आहे, पण 96 रेषेच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या रेषेच्या पुढेही भारताचा थोडासा विस्तार गेलेला दिसतो, म्हणून आपल्याला 97 अंश 25 मिनिट पूर्व रेखावृत्त. अशा पद्धतीने आपल्याला अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हे आपल्याला या नकाशाद्वारे समजून घेता येईल. अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार एकदा समजलं भारताचं स्थान कोणत्या ठिकाणी हे आपण सहजपणे सांगू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हाच नकाशा बघा, याच नकाशाला अति दक्षिणेला 6 अंश 45 मिनिट उत्तरच्या पॉइंटला हे भारताचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे. त्या टोकाला आपण काय म्हणतो, इंदिरा पॉइंट नावाचा टोक. अंदमान निकोबारचे जेवढे त्या ठिकाणी बेटं आहेत त्या बेटांच्या सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी जो तुम्हाला बेट दिसतं ते इंदिरा पॉइंट नावाने 6 अंश 45 मिनिट उत्तरवरती त्याचं स्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये त्या ठिकाणी इंदिरा पॉइंट कोणत्या ठिकाणी आपल्याला सांगून दिलेला आहे तो आपण बघू शकतो. त्यानंतर तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो, 2.1 च्याच आकृतीचं नीट निरीक्षण करायचंय, आणि त्या निरीक्षणातून आपल्याला भारताच्या शेजारचे देश आणि सीमेवरील जलाशयांची जी काही नावे यांचाही चार्ट दिलेला आहे. तो चार्टही आपण बघू शकता.
त्या चार्ट मध्ये एका बाजूला दिशा आहे आणि दुसऱ्या बाजूला शेजारचे देश आणि महासागर समुद्र काय असेल त्याचे नाव त्या ठिकाणी लिहिले. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जरा आता पूर्वेपासून सुरुवात करू. भारताच्या पूर्वेला आपल्याला कोणता देश दिसतो तर म्यानमार बघू शकता. म्यानमार कोणत्या ठिकाणी बांगलादेश आणि बंगालचा उपसागर हे तीन घटक आपल्याला भारत नकाशाच्या पूर्वेला त्या ठिकाणी बघता येईल. असाच भाग आपण उत्तरेला बघू शकतात. उत्तरेला तुम्हाला जम्मू काश्मीरच्या उत्तर टोकाला थोडासा भाग हा अफगाणिस्तानचा आलेला आहे म्हणून अफगाणिस्तान हे आपल्याला घेता येईल. त्याच्या बाजूला चीनचा खूप मोठा विस्तार आपल्याला लागून आहे. त्यानंतर भूतान आणि नेपाळ हे देश आपल्याला त्या ठिकाणी उत्तर दिशेला सांगतायत. आता आपल्याला पश्चिम दिशेचा विचार आपण करू शकतो. पश्चिमेला आपल्या पश्चिमेला त्या पाकिस्तान हा देश आहे आणि अरबी समुद्र हा पश्चिम दिशेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरा दक्षिण दिशेला जा. दक्षिण दिशेला आपल्या शेजारील असणारा देश म्हणजे श्रीलंका आणि त्याला लागून असणारा त्या ठिकाणी महासागर म्हणजे हिंदी महासागर. विद्यार्थी मित्रांनो आताच आपण हा जो चार्ट आहे हा आपण समजून घेतला. भारताच्या उत्तरेला पश्चिमेला भारताच्या दक्षिणेला आणि भारताच्या पूर्वेला कोणते देश आहेत कोणते महासागर आहेत त्याची चर्चा आपण केली. आपल्या समोर अजूनही भारताची जी काही माहिती आहे ती या नकाशाद्वारे बघता येईल. बघा तुमच्या समोर एक नकाशा आलेला आहे. या नकाशाद्वारे आपण भारताची मॅक्झिमम माहिती आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत पण आत्ताच्या नवीन बदलानुसार 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहे पण तो बदल अजून पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला इथे झालेला नाहीये. त्याचबरोबर भारताची जी काही संपूर्ण ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती असले पाहिजे. एवढा मोठा त्या ठिकाणी देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ जर सांगितलं तर 32,87,263 चौरस किलोमीटर एवढा मोठा त्या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारा जगामध्ये 7व्या क्रमांकाचा हा देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. याच्यामध्ये 6 आपल्याला माहिती असले पाहिजे. त्याच्यामध्ये रशिया कॅनडा चीन संयुक्त संस्थाने ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि त्याही पुढे जाऊन जर आपल्याला त्या ठिकाणी केलं तर 7व्या नंबरचा देश म्हणजे आपला भारत देश. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून या नकाशामध्ये त्या सांगता येईल भारताचं पूर्व पश्चिम अंतर. इथे गुजरातच्या पश्चिम टोकापासून तर अरुणाचल प्रदेशच्या पूर्व टोकापर्यंत भारताचं त्या ठिकाणी अंतर जर आपण बघितलं 2,993 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्याचबरोबर भारताचं दक्षिण उत्तर अंतर जर बघितलं उत्तरेकडून जम्मू काश्मीरच्या टोकापासून तर खाली दक्षिण कन्याकुमारीच्या टोकापर्यंत भारताचं अंतर जर बघितलं तर 3,200 किलोमीटरचं अंतर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो याच्याही पुढे जाऊन आपल्या भारत देशाची ही संपूर्ण सीमा जर आपण बघितली तर ती जवळजवळ 15,200 किलोमीटरची सीमा आपल्याला लाभलेली आहे. त्याही पलीकडे त्या ठिकाणी अजून आपण भारताची माहिती बघू शकतो ती म्हणजे भारत देशाला निसर्गाने त्या ठिकाणी खूप मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्या किनारपट्टीची माहितीही आपल्याला माहिती असली पाहिजे. ती किनारपट्टी म्हणजे 7,517 किलोमीटरची ही किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे. त्याही पुढे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी अजून माहिती घेऊ शकतो. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले ते कर्कवृत्त 23° हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. परीक्षेमध्ये नकाशा आराखडा भरण्यासाठी कर्कवृत्त भरा हे विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर भारताच्या उत्तरेला भारताचं सर्वात उंच शिखर केटू नावाने त्या ठिकाणी आपण म्हणतो त्याचं पूर्ण नावही सांगताय माउंट ग्वाडविन ऑस्टिन नावाने ते त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि अशाच प्रकारे भारताच्या दक्षिण टोक म्हणून इंदिरा पॉइंट हे आपल्याला या नकाशामध्ये अति दक्षिणेला 6° हे दाखवता येईल. त्याचबरोबर इतरही माहिती त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण याच्याद्वारे बघू शकतो. भारताची विशेष ओळख आपल्याला देता येईल. ती ओळख म्हणजे लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण आपल्या भारत देशात सगळ्यात अधिक असल्याने
तरुणांचा देश म्हणून या भारत देशाकडे बघितला जात. आणि या पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू.